ओम वक्रतुंड महाकायो सूर्यकोटि सम प्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्त। हो भ प दिनकर तथा श्री दिनकर रंगराव महाडिक मुकाम पोस्ट इटकरे तालुका वाळवा जिल्हा सांगली हे देत आहेत त्यांचे श्रीमद गीता ज्ञानेश्वरी वरील प्रवचन सततम कीर्तयंतो माम। प्रवचन सततम कीर्तयंतो माम। सर्व संत सज्जन भक्त श्रोत्यांना ह भ प दिनकरचे सप्रेम नमस्कार। आजच्या प्रवचन सेवेसाठी सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढ व्रताः नमस्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते। हा या श्रीमद गीता ज्ञानेश्वरीतील नवव्या अध्यायातील 14वा श्लोक व त्या श्लोकाचा गुणार्थ उकुलून दाखविणाऱ्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या अप्रतिम ओव्या हा आजच्या आपल्या प्रवचन सेवेचा विषय आहे। या सुंदर श्लोकाचा अर्थ असा आहे, दृढ निश्चयी भक्त सदैव माझ्या गुणांचे नामांचे कीर्तन करतात आणि माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करीत असतात। मला पुनः पुनः नमस्कार करीत माझ्या ध्यानात रममान होऊन अनन्य भक्तीने माझी उपासना करतात। या श्लोकाचा गुणार्थ माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी ओवी क्रमांक 197 ते 227 मध्ये उघड केला आहे। आपल्या अनन्य दृढ निश्चयी भक्तांचे जणू गुण गायनच केले आहे। यांमधून आपणास श्रेष्ठ तर भक्तीचे आणि भक्तांचे स्वरूपच उघड होते। या ओव्यांमधून तीन प्रकारच्या महाभक्तांचे वर्णन आलेले आहे। पहिल्या 15 ओव्यांमध्ये सतत नाम घोष कीर्तन करणारे भक्त, पुढील 7 ओव्यांमधून कठीण भजन करणारे म्हणजेच समाधी श्रीयेची प्राप्ती
करणारे भक्त तर त्यानंतरच्या नऊ ओव्यांमधून विनम्रतेने सर्वांना वंदन करणारे भक्त अशा तीन प्रकारच्या महाभक्तांचे वर्णन या 31 ओव्यांमधून आले आहे। त्यापूर्वी मूर्ख असुरी स्वभावयुक्त लोकांच्या विपरीत स्वभावाचे वर्णन भगवंतांनी केले। त्यांचे जन्मने कसे व्यर्थ आहे हे स्पष्ट केले। त्यापुढे दैवी प्रकृतीच्या ज्ञानी महात्म्यांचे वर्णन करून अनन्य भक्तीने ते महाभक्त परमेश्वराची उपासना करीत असल्याचा उल्लेख भगवंतांनी केला आणि या 14व्या श्लोकात ते अनन्य महाभक्त कशा प्रकारे भक्तिरत असतात याचे वर्णन केले। त्यामधील गुणार्थ आपल्या अमृततुल्य ओवीतून उलगडून दाखविताना माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरी कीर्तनाचे नी नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले। ज्या तीन प्रकारच्या भक्तांचा उल्लेख मी थोड्याच वेळापूर्वी केला त्यातील पहिल्या प्रकारचे भक्त असे असतात। हे महात्मे परमेश्वराचे सतत कीर्तन करणारे म्हणजेच परमेश्वराची कीर्ती गाणारे असतात आणि ती ते सतत गात असतात। त्यांच्या नामाचे स्मरण करणारे जप करणारे असे असतात। जय जय राम कृष्ण हरी या नाम मंत्राचा घोष सतत करणारे असतात। त्यामुळे सभोवतालचे वातावरण भारून जाते। घोष करणारे ऐकणारे तल्लीन होऊन जातात, ब्रह्मानंदात बुडून जातात। संत सज्जनांच्या रक्षण उद्धारार्थ जो विश्वव्यापक निराकार परमात्मा साकार झाला, अजन्मा जन्मास आला, अनामा नाम धारण करता झाला, अकर्ता निष्काम कर्म करता झाला आणि जो साऱ्यांचे मूळ आहे त्या परमात्म्याचे कीर्तन करीत असताना कीर्ती गाणारा त्या कीर्तीच्या प्रेमाने नाचू लागतो। त्यामुळे जे घडते ते माऊलींनी प्रारंभिक ओवीत स्पष्ट केले आहे। महाराज, कीर्तनाचा प्रभाव विलक्षण असतो। कीर्तनाच्या प्रभावाखाली जी जी व्यक्ती येईल ती ती व्यक्ती पाप कर्मांपासून दूर दूर जात राहील। कारण कीर्तनातून दैवी संपत्तीच्या लहरी सतत पसरत राहतात, त्यामुळे दुष्ट पापमय विचार मनात जरी उद्भवला तरी दैवी संपत्तीच्या लहरी तो नष्ट करून टाकतात। दुर्विचारच नष्ट झाल्यावर पापाचार होण्याचा संभवच राहत नाही। पापाचार घडण्याचे बंद झाल्यावर प्रायश्चित्त देणे घेणे आपोआपच नाहीसे होणार। अमुक एक पापास अमुक एक प्रायश्चित्त असे जे प्रायश्चित्ताचे
व्यवसाय चालतात तेच नष्ट होतात। मांजर मारले तर त्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून काशी यात्रा असे आपण ऐकतो। ते पापच घडले नाही तर प्रायश्चित्त घ्यायचा प्रश्नच येत नाही। आपल्या कीर्तन भक्तीने पापाचे नावच अशा महात्म्याने नष्ट करून टाकले। महाराज, सांप्रत घोर कलियुग आहे, ते वाढतच चालले आहे। भौतिक उपभोगाची आणि वार लालसा आणि तेच सार सर्वस्व, त्यातच मानवी जीवनाची इति कर्तव्यता मानण्याची प्रवृत्ती विषवेली सारथी फोपावत चालली आहे। तिची मुळे खोल खोल रुतत आणि अधिका अधिक बळकट होत चालली आहेत। पूर्वी अवतारित संत महात्म्यांनी अविरत कीर्तने परमेश्वर नाम मंत्रांचा घोष करून सकारात्मक दैवी संपत्तीच्या लहरी सर्वत्र पसरवून पापाचे नावच नाहीसे केले, प्रायश्चित्तांचे व्यवहार खुंटविले। भक्त हो, पूर्वी कधी नव्हती एवढी आज परमेश्वराच्या कीर्तनांची नाम मंत्र घोषांची गरज आहे, कारण त्यांचे सामर्थ्य अफाट आहे। त्यात परमेश्वराच्या दिव्य अवतार कार्यांचे, संत महात्म्यांच्या अनमोल उपदेशाचे मनोज्ञ वर्णन असते। त्यामुळे परमेश्वराचे स्मरण सतत राहते। परमेश्वराचे स्मरणच मनाचे नियमन करीत असते। मनच मग इंद्रियांचे नियमन करते, पापाचारापासून परावृत्त करते। यमदमा अवकळा आणिली, तीर्थे ठाया वरुणी उठविली, यमलोकीची खुंटिली राहाटी आधवी। यम म्हणजे मनाचा निग्रह। मन हे मोठे चंचल आहे, ते एका क्षणात त्रिभुवन फिरून येते। त्याची धाव बाह्याकडे असते। मन कधीही समाधानी राहत नाही, स्थिर राहत नाही। खरे तर मन ही परमेश्वराचीच विभूती आहे। स्वानंदात न रमता बाह्य गोष्टीत आनंद आहे अशा समजुतीने ते जेव्हा भ्रमित होते तेव्हा ते चंचल बनते, भौतिक वस्तूत आनंद शोधते। ती वस्तू मिळाली की क्षणिक आनंदी होते, परंतु चंचलतेने मनाचा त्या वस्तूतील आनंदही लवकरच संपतो, नष्ट होतो। कारण खरा आनंद हा नाशवंत पदार्थात नसतोच। मन पुन्हा असंख्य भौतिक पदार्थांचा हव्यास धरते। त्याचा हा हव्यास जितका वाढता राहील तितके ते अधिक भ्रमित होत जाईल, खऱ्या आनंदापासून दुरावत जाईल। खरा आनंद आपले जे मूळ स्वरूप परमात्मा आहे त्यात विरून जाण्यात आहे। हे मनास शिकवावे लागते। परमात्म्याशी तन्मय होण्याऐवजी भ्रमाने भरकटत भराऱ्या घेणाऱ्या मनास मुरड घालून ते परमेश्वराकडे लावण्याची प्रक्रिया सतत करावी लागते।
प्रपंच रचनेच्या उपभोगान मागे अनिवार धाव घेणाऱ्या मनास आवर घालून शाश्वत परमेश्वरी आनंदात रमवण्याचा सतत प्रयत्न करणे म्हणजे मनोनिग्रह होय. या नियमन क्रियेसच यम किंवा मनोनिग्रह म्हणावे. कीर्तनाचा प्रभाव इतका विलक्षण असतो की त्यामुळे मन आपोआपच ईश्वरचरणी लीन होते, गोडी लागते, स्वानंद सुखातच ते सहज रमून जाते. त्यामुळे मनोनिग्रहाची गरजच उरत नाही. आता दम म्हणजे इंद्रिय निग्रह. मनात एखाद्या भौतिक गोष्टीच्या उपभोगाची इच्छा निर्माण झाली रे झाली की त्या गोष्टीच्या उपभोगास ते इंद्रिय लगेचच असू शकते. इंद्रियाद्वारे मन उपभोग्य वस्तूतून नश्वर आनंद उपभोगते. इंद्रियांची मग नित्य नव्या उपभोगांची इच्छा लोलुपता वाढतच जाते. मग मन जरी दुसरीकडे असले तरी आपल्या इच्छा पूर्तीसाठी इंद्रिये त्या त्या विषयांकडे वळण्यास भाग पाडतात. त्यासाठी इंद्रियांच्या विकार वशतेला वेळोवेळी मुरड घालून त्यांचा निग्रह करावा लागतो. तुला हे उपभोगण्यास मिळणारच नाही अशी तंबी वरचे वर इंद्रियांना देखील द्यावीच लागते. आध्यात्मिक हितास जे जे सुयोग्य असते ते या इंद्रियांना नेहमीच शत्रुवत वाटते. सहाव्या अध्यायात माऊलींनी म्हटलेच आहे, ऐसे हितासी जे जे निके ते सदाची या इंद्रिया दुखे, येरवी सोहपे योगा सारिखे काही आहे. तर अशा इंद्रियांचे दमन करावे लागते. ते मनास अंतर्मुख होण्यास सहाय्य होते. परंतु या कठीण प्रक्रियेची देखील आवश्यकता उरली नाही. मनोनिग्रह इंद्रिय निग्रह या प्रक्रियांना देखील कीर्तनाच्या प्रभावामुळे निस्तेजता आली. इंद्रिये आपली उपभोग लोलुपता विसरून परमेश्वर भजनात रमणाऱ्या मनास सतावण्यापासून परावृत्त झाली. कीर्तनाच्या प्रभावे इंद्रिये आपोआपच जिंकली गेली. तीर्थ महिमा अगाध आहे. परमात्म्याचे निरनिराळे अवतार जेथे प्रकट होतात कार्य करतात वास्तव्याने ती भूमी पुनीत करतात. जेथे अवतार संपवतात तेथे संत महात्मे वास्तव्य करतात. तीर्थे निर्माण होतात संत सत्पुरुष योगी ज्ञानी ज्या ठिकाणी आपली साधना करतात वास्तव्य करतात अथवा समाधिस्थ होतात तेथे तीर्थे निर्माण होतात. त्यांच्या वास्तव्याने पदस्पर्शाने वा त्यांच्या समाधीस्थलाने पुनीत झालेल्या
त्या भूमीच्या परिसरात दैवी संपत्तीच्या लहरी अर्थातच अदृश्य रूपात विशेष प्रकर्षाने विलसत असतात. अशा अनेक प्रकारांनी अनेक कारणांनी तीर्थक्षेत्रे निर्माण होतात आणि तेथे अखंड पूजा अर्चा चालू राहते. अशा निरनिराळ्या तीर्थक्षेत्री निरनिराळ्या काळी निरनिराळे संत भेटी देतात आणि त्यांच्या पदस्पर्शाने ती तीर्थक्षेत्री पुनः पुन्हा पवित्र होत असतात. काही संत तर अशा तीर्थक्षेत्रीच वास्तव्य करून राहतात. त्याचप्रमाणे असंख्य भक्त तीर्थक्षेत्रास दर्शनार्थ भेटी देतात तर काही साधक साधना करीत राहतात. या सर्व बाबींमुळे पावित्र्यात वाढ होते. दैवी आध्यात्मिक संपत्तीच्या लहरी की ज्यामुळे अष्ट सात्विक भाव जागृत होतील तेथील वातावरणात भरून असतात. अशा पवित्र तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी लोकांनी भेटी दिल्या असता देवदर्शनाचे फलित म्हणून दैवी संपत्तीच्या आध्यात्मिक लहरींमुळे त्यांच्या हातून कळत न कळत घडलेल्या पापांचे परिमार्जन होते. अवगुणांचे हरण होऊन सात्विकता वाढते. संत महात्म्यांच्या भजन कीर्तन प्रवचनांच्या प्रभावामुळे पापाचे नावच नाहीसे झाल्याने तीर्थांना पाप क्षारणाचे कामच उरले नाही. म्हणून माऊलींनी तीर्थांना काही कामच उरले नसल्याने ती त्यांच्या ठिकाणाहून उठली असा अतिशयोक्ती अलंकार वापरून कीर्तन भक्तीचे महात्म्य वर्णन केले आहे. कीर्तनाच्या प्रचंड प्रभावाने यमलोकीचे व्यवहार बंद पडले. म्हणजे नेमके काय घडले? ज्वास जन्मास घातल्यापासून ते त्याचा देह पडे पर्यंत त्याच्या पाप पुण्याचा नित्य हिशेब ठेवणे, त्याच्या पाप किंवा पुण्य कर्मानुसार त्यास नरक किंवा स्वर्ग, त्याच्या मृत्यू पश्चात देणे किंवा पुनर्जन्म देणे इत्यादी यमलोकीचे व्यवहार असतात. ते सारे या कीर्तन भक्तीमुळे बंद पडले. लोक भक्ती मार्गाकडे वळून परमेश्वर चिंतनात मग्न झाले. परमेश्वराच्या कीर्तन भजन नामस्मरण ध्यान यात भक्त सदैव निमग्न राहिल्यामुळे त्यांचे अंतःकरण परमात्मामय झाले. त्यामुळे त्यांना परमेश्वराशिवाय अन्य गतीच उरली नाही. त्यांचे जन्ममरण खुंटले. त्यामुळे यमलोकीचे व्यवहार थंडावले. यमो म्हणे काय यमावे, दमो म्हणे कवणाते दमावे, तीर्थे म्हणती काय खावे, दोष औषधासी नाही. यम दम तीर्थांना अशी गोड तक्रार करावी लागते. भजन कीर्तनात परमेश्वराचा नाम घोष करणाऱ्या महात्म्यांविषयी अतिशय प्रेम भराने श्रीहरी माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ऐसे माझे नाम घोषे नाहीची करीती
विश्वाची दुखे अवघे जगची महासुखे दुम दुमेत भरले। भ्रांतीमुळे मनाची असणारी बाहेरची धाव, भौतिक सुख उपभोगाची इंद्रियांची अनिवार लालसा, ती सरळ मार्गाने नाही पूर्ण झाली तर गैरमार्गाचा वापर म्हणजेच पाप, त्याचे प्रायश्चित्त अज्ञानाचे भोपावणे, दुःखे अंती मरणाचे दारुण दुःख, पुन्हा जन्म, हे दुष्ट चक्र सारे केवळ भजन कीर्तनाच्या नाम घोषाने नष्ट होते। केवळ कोणा व्यक्तीचीच नव्हे तर समूळ विश्वाचीच दुःखे परमेश्वराच्या कीर्तन नाम घोषाने नष्ट होतात। परमेश्वराचे विस्मरण हेच दुःख व त्याचे सततचे नाम स्मरण हेच महासुख। परमेश्वराच्या नाम घोषाने महात्म्यांनी संपूर्ण विश्वालाच परमेश्वराभिमुख केले, त्यामुळे ते महासुखात बुडून गेले। अनिवार भोगलालसा, अज्ञान, स्वैराचार ही पापाची मूळ कारणे होत। महात्म्यांच्या कीर्तनाने मनोनिग्रह इंद्रिय निग्रह झाल्यामुळे आपोआपच लोकांचे ध्यान परमात्म्याकडे म्हणजे परम सुखाकडे लागले। क्षुल्लक बाबीतून सुख शोधण्यातून होणारी दुःख निर्मिती बंद पडली। संपूर्ण विश्वच महासुखांनी खच्चून भरले। परमेश्वराभिमुख होणाऱ्यांकडे परमेश्वरासही पहावेच लागते। त्यांच्या सुख दुःखांची काळजी परमेश्वरास घ्यावी लागते। परमेश्वराच्या नाम घोषाचे सामर्थ्य फार मोठे आहे। संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनातील एक घटना फारच विलक्षण आहे। एके दिवशी तुकाराम महाराजांचे कीर्तन एका वाण्याकडे चालू होते। परमेश्वराचे अंशावतार छत्रपती शिवाजी महाराज हे संत तुकाराम महाराजांच्या दर्शनार्थ तेथे आले। छत्रपती शिवरायांच्या पाठीवर शत्रू नेहमीच असत, किंबहुना संपूर्ण जीवनभर शत्रू पाठीवर घेऊनच त्यांनी स्वराज्य कारभार पाहिला। राजे संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनात गेल्याची बातमी शत्रूस कळली। पुण्यास ज्या वाड्यात संत तुकाराम महाराजांचे कीर्तन चालू होते तेथे छत्रपती शिवराय संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेऊन कीर्तन ऐकत बसले। त्या वाड्यास चाकणहून आलेल्या 2000 शत्रू सैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी वेढा घातला। एकादशीच्या दिवशीच्या त्या कीर्तनात चांगलाच रंग भरला होता। एवढ्यात लोकात चाळवा चाळव झाली। लोकातून उठून तुकाराम महाराजांपाशी येऊन कोणीतरी सांगितले,
शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी शत्रू सैनिकांनी वाड्यास वेढा घातला आहे। या प्रसंगी राजेंना लपवून आम्हास जाण्याची परवानगी द्याल तर सर्वांचे प्राण वाचतील। हे ऐकल्यावर तुकाराम महाराजांनी कीर्तन तर थांबविले नाहीच नाही, पण कीर्तनातून कोणीही उठू नये अशी आज्ञा दिली। स्वतः राजे निश्चलपणे कीर्तन ऐकत राहिले। संत तुकाराम महाराजांनी विठ्ठलाचा धावा केला, त्यास श्री हरी विठ्ठलाचा तात्काळ प्रतिसाद आला। तू निवांत कीर्तन कर, मी विघ्नाचे निवारण करतो, असा पांडुरंगाचा संदेश त्यांना प्राप्त झाला। तुकाराम महाराजांचा नामघोष चालूच राहिला। श्री विठ्ठलांनी छत्रपती शिवरायांचे रूप धारण केले, शत्रू समक्ष बाहेर पडले। त्या प्रसंगाचे वर्णन करताना आपल्या भक्त विजय या ग्रंथात महीपती बुवा ताहरा बादकर म्हणतात, ज्या वाड्यात होते हरी कीर्तन तेथे अकस्मात प्रकटले जगज्जीवन, आपणची सोमुखे हाक मारून म्हणे जातो पळून नृपनाथ। शत्रू सैनिक त्यांचे पाठोपाठ धावले, अरण्यापर्यंत पाठलाग केला। रात्रीची वेळ, घनदाट जंगल, देवांचे चकवे, शत्रू सैनिकांचे हाल हाल झाले। काटेरी वनस्पतीत अडकून कपडे फाटली, घोडे पळून गेले आणि छत्रपती शिवरायांच्या रूपातील जगज्जीवनही गुप्त झाले। अशातच चंद्रही मावळल्याने त्यांच्या हालात भरच पडली। इकडे पुण्यास कीर्तन रंगत गेले, शत्रू सैनिकाचा वेढा उठल्याने भक्त लोकही खुश झाले। अर्थात ही दैवी घटना लोकांना कळली नव्हती। श्री विठ्ठल कीर्तन ठाई येऊन प्रेम रंगी नाचू लागले। संत तुकाराम महाराजांच्या काली भगवंतांनी जे सांगितले ते कथन करताना महीपती बुवा ताहरा बादकर म्हणतात, तुकयाचे कानी जगज्जीवन येऊने सांगे वर्तमान, आता निर्भय करुणी मन करावे कीर्तन आवडी। कीर्तन संपल्यावर लोकांनी छत्रपती शिवरायांना विचारले, या मोठ्या अरिष्टातून तुम्ही कसे वाचलात? यावर श्री राजे उत्तरले, ही ईश्वराची करणी होय। त्यानंतर राजे तेथून निघून गेले। अशा रीतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि तेथील भक्त लोकांना कसलीही इजा झाली नाही। परमेश्वराचा कीर्तन नामघोषांचा महिमा अपार आहे। ऐहिक पारलौकिक लाभाच्या दृष्टीने तो फार मोठा असतो। कीर्तनाच्या रंगात रंगून नाचणाऱ्या या महात्म्यांच्या दिव्य अशा कीर्तनाच्या प्रभावाने जीवात्म्यांना अलभ्य असे जे लाभ होतात ते सांगताना
माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते पहाटे विन पहावित अमृते विन जीववित योगे विन दावित कैवल्य डोळा। घोरा अंधाराच्या रात्री रानावनात वा इतरत्र अन्य साधनांशिवाय काही दिसणे शक्य नाही। पहाट झाल्यानंतर प्रभातची चाहूल लागते, पूर्व क्षितिजावर तांबूसाई दिसू लागते, हळूहळू उजेड वाढत जाऊन सृष्टी दृष्टी गोचर होत जाते। सूर्योदयानंतर मानवी दृष्टीच्या क्षमते इतके जगत स्पष्ट दिसते, त्यासाठी प्रथम पहाट व पाठोपाठ सकाळ व्हावी लागते। परंतु हे संत महात्मे आपल्या कीर्तन नामघोषाणी अंधाऱ्या रात्रीच पहाट झाली नसतानाच पहावितात, हे कसे पटणे शक्य आहे का महाराज? तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून ते अगदी खरे आहे। स्वस्वरूपाचा विसर हीच घोरांधारी रात्र होय, त्याविषयीचे अज्ञान हा घनदाट काळोख। आपल्या कीर्तन नाम घोषाच्या सामर्थ्याने प्रत्यक्ष परमेश्वरास आपल्या सन्मुख करणाऱ्या महात्म्यांमुळे ज्ञानाची पहाट होऊन स्वस्वरूपाविषयीचे अज्ञान नष्ट होते। मग बाह्य सृष्टीत अंधारी रात्र का असेना? अशा रीतीने ज्ञानाची पहाट झाल्यावर सर्वत्र ईश्वराचे दर्शन घडते, त्यामुळे त्यांना जन्म मरणाची भीतीच उरत नाही, कारण ते स्वतःच अमर आहेत हे त्यांना समजलेले असते। त्यासाठी अमृताची काय आवश्यकता? अंतर्मुख होऊन परमेश्वर ध्यान योगाची साधना करून ब्रह्माशी तन्मय होऊन मोक्ष मिळवण्याची त्यांना आवश्यकता राहत नाही। योग साधने विना उघड्या डोळ्यांना कैवल्य दाखवण्याचे सामर्थ्य या महात्म्यांच्या कीर्तनात असते। परीराया रंका पाड धरू नेनती सानिया थोरा कडसनी करू एकसरे आनंदाचे आवारू होत जगा। या महाभक्तांच्या अंतःकरणात भेदाभेदाचे लवलेशही नसतात। हा राजा आहे म्हणून त्याला मुजरा आणि तो दरिद्री आहे म्हणून त्याचा तिरस्कार अशी त्यांची भावना नसते। त्यांची सर्वांठाई समदृष्टी असते। सर्वात अनुसूत असलेल्या परमेश्वराचे दर्शन त्यांना घडत असते। लहान मोठा असा भेदही ते मानत नाहीत, ते सर्वांना नमस्कार करत असतात। आपल्या परमेश्वर भक्तीने ते महात्मे सर्वांच्या आनंदाचे माहेर घर होत असतात। आमच्या एका कीर्तनकारांचा एक किस्सा येथे सांगण्यासारखा आहे। ते एकदा कीर्तनासाठी आपल्या मोटरसायकलवरून एका गावी मुख्य रस्त्याने चालले होते। त्यांच्या परिचित एका मजुराने
त्यांना हात केला. महाराजांनी गाडी थांबवली, त्यास गाडीवर आपल्या मागे बसवले. थोडेच अंतर पुढे गेल्यावर दुसरा एक श्रीमंत असा त्यांचा मित्र रस्त्यात गाडी बंद पडल्याने उभा होता. त्यांनी महाराजांना हात केला. महाराजांनी गाडी थांबवून चौकशी केली असता मेकॅनिकला आणणे आवश्यक होते. वेळही बराच जाणार होता. तेव्हा त्यांनी त्यांच्या गाडीवर बसून नजीकच्या शहर वजा गावापर्यंत नेण्याची विनंती केली. वेळेची गरज म्हणून महाराज थोडे पुढे सरकले. त्यांच्या मागचा मजूरही थोडा सरकला. महाराजांनी त्या श्रीमंत मित्रास बसावयास सांगितले. तो म्हणाला, याला खाली उतरा, मी याच्या मागे बसणार नाही. यावर महाराजांनी विचारले, का? तेव्हा तो म्हणाला, याची माझ्या सोबत बसण्याची लायकी नाही, त्यास मागाहून येऊ द्या. यावर महाराज म्हणाले, तोही माणूस आहे, तुमच्या अगोदर तो गाडीवर बसला आहे, त्याला मी उतरणार नाही. आपण तिघे सहज जाऊ शकतो. तरीही तो बसला नाही. महाराजांनी गाडी सुरू केली. त्या मजुरास त्याच्या इच्छित स्थळी सोडून महाराज कीर्तनस्थळी गेले. त्या श्रीमंत मित्रानेही महाराजांच्या थोर वागण्यावर नंतर विचार केला. ज्यांना शेकडो लोक मानतात, ज्यांच्या चरणी मस्तक ठेवून नमस्कार करतात, त्यांच्या मनात गरीब श्रीमंत लहान थोर असा भेदभाव कसा नाही व आपणापाशी तो कसा आहे याची त्याच्या मनास शरम वाटली. नंतर त्यांनी महाराजांपाशी दिलगिरी व्यक्त केली. तर असे हे महाभक्त सर्व जगास संतोष देत असतात. कही एखादेनी वैकुंठा जावे, ते तिही वैकुंठची केले आघवे. ऐसे नाम घोष कौरवे, धवळले विश्व. वैकुंठ म्हणजे परमेश्वर धाम. परम भक्तीच्या परम प्रभावाने परम भक्त परमेश्वराच्या परम धामास प्राप्त होतो. पण असा भक्त विरळा असतो. नाहीतर यमलोकी पाप पुण्याचा झाडा देणे, पुढील गतीस मिळणे हेच सर्वसाधारणपणे घडते. सतत कीर्तन, प्रवचन, भजन, नामघोष यामधून संत महात्म्यांनी परमेश्वराचे दिव्य स्मरण जागृत ठेवल्याने समस्त विश्वच वैकुंठ झाले. संपूर्ण विश्वालाच पवित्रता आली. जिथे उत्कट भक्तीने परमेश्वराचा नामघोष चालतो, तिथे परमेश्वर उपस्थित असतो. आणि जेथे परमेश्वर तेथेच वैकुंठ असते हे उघडच आहे. भक्ती नामघोषाने पवित्र झालेल्या वातावरणात परमेश्वराचे अस्तित्व असते.
महात्म्यांच्या पवित्र कृतीमुळे संपूर्ण विश्वात अनुस्यूत असलेल्या परमेश्वराची प्रचिती प्रत्येकाच्या अंतरंगी येऊ लागली. जेथे परमेश्वर भक्ती त्याचे नाम तेथे त्याचे धाम म्हणजेच वैकुंठ. जिवंतपणी अंतरंगी दिव्य परमेश्वरी अनुभूती आणि देहांती त्याच्यातच विलीनीकरण म्हणजे वैकुंठ प्राप्ती होय. संत महात्म्यांच्या कीर्तन भक्तीने सर्वांच्या अंतःकरणात परमेश्वराचीच प्रचिती येऊ लागल्याने आपण वैकुंठातच असल्याचा आनंद त्यांना मिळू लागला. यासच माऊली नामघोषाने समूळ विश्वच वैकुंठ केले असे म्हणतात. आपल्या महाभक्तांची स्तुती गाणाऱ्या श्रीहरी माऊली ज्ञानेश्वर महाराजांना महाभक्तांना कोणती उपमा द्यावी असा प्रश्न पडला आहे. सूर्याची उपमा द्यावी तर तो अस्ताला जातो. संत महात्मे त्यांच्या भक्ती कार्यामुळे कधीच अस्तास जात नाहीत. चंद्र म्हणावे तर तोही फक्त पौर्णिमेसच पृथ्वीसाठी पूर्ण असतो. तर संत महात्म्यांचा शीतल ज्ञान प्रकाश भक्तांना सदैव सुखवितो. आपल्या जलधारांच्या वर्षावानी सारी सृष्टी फुलवणाऱ्या उदार मेघाची उपमा द्यावी तर तोही वर्षाव करून संपूर्ण जातो. संत महात्म्यांची भक्ती ज्ञानामृत नामघोष वर्षावांचे काम सततच चालू राहते. ज्ञानामृताच्या प्राशनाने जीवात्मे जन्म मृत्यूच्या कथाट्यातून कायमचे सुटतात. म्हणून सृष्टीचे जीवन फुलवणाऱ्या मेघांची उपमा देखील संत महात्म्यांसाठी अपुरी असल्याचे माऊली म्हणतात. निशंकपणे ते दयाळू सिंह आहेत अशी उत्कृष्ट उपमा त्यांना माऊली देतात. सिंह दयाळू असणे शक्य नाही हे महात्मे मात्र निसंदेहपणे दयाळू सिंह आहेत. सिंह वनराज आहे, शक्तिशाली आहे, तो दुसऱ्या कोणत्याही प्राण्याकडून पराजित होत नाही. अतिशय चपळ आणि शक्तिशाली असलेला सिंह क्रूर असतो. इथे माऊलींनी त्यांना दयाळू सिंहाची उपमा देऊन गौरविले आहे. ते ज्ञानरूपी भक्तिरूपी सिंहच आहेत. पाखरचा एक अर्थ कृपा छत्र असाही होतो. ते कृपायुक्त ज्ञान भक्ती सिंह असल्याने ते पराजित होणे शक्य नाही. ज्ञानाचीच सत्ता जगावर चालते. ते कृपायुक्त असल्याने त्यांच्याकडून कोणासही इजा होण्याची शक्यता नाही. निर्भीड निर्भय असलेल्या या दयाळू सिंहांकडून सर्वांना परमोच्च आनंदाचीच प्राप्ती होते. अशा रीतीने निसर्गातील उपमानात भर घालून सतत कीर्तन भक्तीत निमग्न असणाऱ्या महात्म्यांना माऊली श्रीहरी ज्ञानेश्वर महाराजांनी सपाखर म्हणजे दयाळू सिंहाची आगळी वेगळी उपमा देऊन गौरविले आहे. भक्त हो याचे अतिशय महत्त्वाचे कारण म्हणजे
जे परमेश्वर नाम एक वेळ मुखात येण्यासाठी 1000 जन्म त्यांची सेवा करावी लागते, ते नाम भक्ति प्रेमाने महात्म्यांच्या वाणी पुढे सतत नाचत असते। बहुत सुकृताची जोडी म्हणूनी विठ्ठल नामे आवडी असे संतानीच सांगून ठेवले आहे। सतत परमेश्वर नाम घोष करणारे कीर्तन गाणारे हे ज्ञानी भक्त असतात। कोणीतरी नाम घ्यायला सांगितले म्हणून ते महात्मे घेत नसतात। भौतिक जीवनात परमेश्वरांनी मदत करावी म्हणूनही ते नाम घेत नसतात। ज्या परमात्म्यापासून आपण अंश रूपाने प्रगटलो त्याच परमात्म्यापाशी ते नित्य अनुसंधान ठेवून असतात। म्हणून अत्यानंदाने ते परमेश्वराचा नाम घोष करीत असतात। जे भक्त त्या नाम घोषात सामील होतात त्यांनाही हे महात्मे त्याच योग्यतेला आणून सोडतात। आपणासारी खे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी। असा हा महाभक्तांचा महिमा असतो। अत्यंतिक प्रेमाने अशा भक्तांविषयी बोलताना श्रीहरी माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तो मी वैकुंठी नसे वेळेक भानु बिंबीही न दिसे, वरी योगियांचीही मानसे उमरडोनी जाई। परेतयांपासी पांडवा मी हरपला गिवसावा, जेथो नाम घोषो माझा करीती बरवा। एखादे वेळी वैकुंठातही नसणारे भगवंत सूर्यबिंबातही दिसणार नाहीत। ज्या योग्यांना ते स्वतःचा आत्माच मानतात त्यांची हृदय देखील ओलांडून भगवंत हरवून जातील। मग ते हरवलेले भगवंत जेथे त्यांचा नाम घोष अखंड चालला आहे तेथे जे तो करीत आहेत त्या महात्म्यांच्या ठाई निश्चित सापडतील। परमेश्वराचे कीर्तन करणाऱ्या महात्म्यांचा हा केवढा महिमा। पद्म पुराणातील एका श्लोकात देखील परमेश्वरांनी म्हटले आहे, नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये न च, मदभक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद। परमेश्वराची प्राप्ती कोठे होईल असा प्रश्न जर कोणी विचारला तर निसंदिग्धपणे उत्तर द्यावे की महाभक्तांपासी। उत्तर भारतातही प्रख्यात असलेले आपले महान संत नामदेव महाराज यांच्या हस्तिनापूर येथील कीर्तनात घडलेला एक प्रसंग मला येथे आठवतो। संत नामदेव उत्तर भारतात गावोगावी हरी कीर्तन करीत, हरिनामाचा मंत्र घोष करीत, यात्रा करीत होती। हस्तिनापूर येथे त्यांची अतिशय प्रभावशाली कीर्तने ऐकून लोक मंत्रमुग्ध होत होते। भक्ती भावाने नामदेव रायांच्या कीर्तनात
रंगत होते, देह भान विसरत होते, दिन प्रतिदिन त्यांच्या कीर्तनात अलोट गर्दी वाढती राहिली। तेथील बादशाच्या कानावर ही कीर्ती गेली। त्याने दुष्ट बुद्धीने नामदेवरायाची परीक्षा घ्यायचे ठरविले। तो कीर्तन स्थळी आला। नामदेवरायांना कठोर वचने बोलून सैनिकांकरवी एक गाय मागवून घेतली। नामदेवरायांसमक्ष हजारोंच्या साक्षीत त्याने त्या गाईस ठार केले। तो बादशहा नामदेवरायांना म्हणाला, जर ही गाय तू जिवंत केलीस तरच तो खरा साधू, नाही तर तुझी धडगत नाही। किती दिवसात ही गाय तू जिवंत करशील? गडबडून गेलेले नामदेव महाराज म्हणाले, 4 दिवसात। हे ऐकून बादशाह निघून गेला। या संकटाने नामदेव राय चिंताग्रस्त झाले। 3 दिवस विठ्ठल नामाचा घोष व धावा करीत त्यांनी सतत कीर्तन केले। 4थ्या दिवशी नामदेव महाराज आर्ततेने म्हणाले, पांडुरंगा, आता माझा अधिक अंत पाहू नकोस, त्वरित धाव। त्या क्षणी श्रीहरींनी नामदेव रायाच्या अंतःकरणात प्रगट होऊन ती गाय उठवली। तेव्हा सद्गदित अंतःकरणाने नामदेव रायांनी त्यांना विचारले, देवा, 4 दिवसापर्यंत माझा अंत का पाहिला? त्यावेळी पुंडलीक वरदा श्रीहरी विठ्ठल जे म्हणाले ते सांगताना भक्त विजय या ग्रंथाचे कर्ते महिपती बुवा ताहरा बादकर या ओवीत म्हणतात, देव म्हणे रे नामया तुवाची प्रतिज्ञा केली वाया, 4 दिवस लागती म्हणून या व्यर्थ कासया बोलिलासी। असे विचारून देव नामदेव रायांना म्हणाले, आताच उठीव तो म्हणाला असतास तर मी त्याच क्षणी गाय उठविली असती। भक्ताचे वचन सत्य करणे हे माझे कामच आहे। मी तुम्हा भक्ता अधीन असतो। यातून कीर्तना ठाई पांडुरंग उपस्थित असतो यास पुष्टी मिळते। संतांच्या जीवनातील चमत्कारावर आजच्या काळात फार कमी लोक विश्वास ठेवतात। मनी नाही दृढ भाव आणि देवा मला पाव अशी अवस्था आहे। परमेश्वराच्या सर्वव्यापी सर्व साक्षी सर्व काळी स्थित असलेल्या स्वरूपाने भारून जाऊन स्थळ काळाला विसरून त्याची भक्ती घडली पाहिजे। त्याचे अंतरात दर्शन झाल्याखेरीज राहणार नाही। परमात्म्याचे ज्ञान झाले की त्याच्याच गुणांचे कीर्तन करणे ओघानेच आले। श्रीहरी माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कैसे माझा गुणी झाले देश काळाचे विसरले, कीर्तन सुखे सुखी झाले आपण पाची। सर्व ठिकाणी व्याप्त असण्याचा परमात्म्याचा एक मोठा गुण आहे।
चरा चराचा तना तनात व्याप्त असण्याच्या परमात्म्याच्या या चिरकाल स्थितीस गुण म्हणणे सुद्धा अयोग्य आहे, कारण तो गुणातीत आहे। परंतु आपल्या योगमायेने निष्काम कर्म करण्याकरिता परमात्मा जे अवतार धारण करतो, त्यात ज्या लीला रचतो, त्या लीलांची कीर्ती गाणारे लोक परमेश्वराच्या अनादिपणाच्या गुणास बरोबर जाणत असतात। म्हणून ते वाढत्या प्रेमाने परमेश्वराचे गुणगान करीत असतात। नाम घोषात रंगून गेल्यामुळे त्यांच्या अंतरंगात त्यांना परमेश्वराचे नित्य दर्शन घडत असते। म्हणून ते कीर्तनाच्या सुखाने स्वतःच्या ठिकाणीच सुखी असतात। त्यामुळे सहजपणे भक्ती प्रित्यर्थ ते ज्या गोष्टी करतात त्याचा उल्लेख परमेश्वर असा करतात, कृष्ण विष्णु हरी गोविंद या नामांचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती। कीर्तन सुखात निमग्न झालेले ज्ञानी भक्त जगताच्या आत्मोद्धाराचे कार्य कसे करीत असतात ते येथे स्पष्ट होते। परमेश्वराच्या अवतारीत नामांचा समावेश असणारे काव्य ते करतात, त्यात त्यांच्या कार्याचा गुण गौरव असतो। ते निखळ निर्मळ असते, भक्ती रसाने ओतप्रोत भरलेले असते, त्यात आत्मानात्म विचार केलेला असतो। अशा महान कवितांच्या रचना हे महात्मे उत्स्फूर्तपणे अगदी सहजतेने करीत असतात आणि त्यांचे गायनही ते अत्यंत प्रेमाने करतात। महाराज, येथे परमात्मा माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी महात्म्यांच्या दिव्य जीवनाची महान गोष्ट सांगितली आहे। आपल्या सर्व संतांनी दिव्य काव्य रचना केल्या आहेत, त्या विशुद्ध भक्ती रसाने भरलेल्या भारलेल्या आहेत। भंग नसणारे अभंग तुकाराम महाराजांचे आहेत, तर नामदेव रायांची अमृतवाणी असणारे अभंग आहेत। संत मीराईंची पदे आहेत, अशा किती किती म्हणून गुणरत्नांचा उल्लेख करावा। कोणी भक्तिरस ज्ञानरस प्रधान काव्य रचना करून परमेश्वराचे गुणगान गाऊन परमेश्वर भक्तीचा दिव्य तेजोमय मार्ग दर्शविला, तर कोणी परमेश्वराचे तत्वज्ञान प्रधान काव्यरूप महाग्रंथ लिहिले, तर कोणी त्यांच्या अवतार कार्याची महाकाव्ये निर्मिली, कोणी प्रवचन रूपी सेवा करून ती पुस्तक रूपाने जनसामान्यांना उपलब्ध करून दिली। आता तर श्रुती स्वरूपात भजने कीर्तने प्रवचने उपलब्ध आहेत। महाभारत रामायण श्रीकृष्ण आदी दृकश्राव्य मालिकांनी तर सर्वांच्या अंतःकरणाचा ताबा घेतला हे आपण जाणताच। अर्थात ऋषी महर्षी
संत महात्म्यांचे कार्य पुढे नेण्याचे काम या दृक श्राव्य रूपात घडले हे उघड आहे. विषयानुरूप त्यांचा उल्लेख केला एवढेच. संतांच्या रचनांमुळे परमात्म्याच्या दिव्य ज्ञानाचा खजिना आपणास लाभला आहे. जीवात्म्यांना या भवसागरातून तरुण आत्मोद्धाराच्या पैल तिरास जाण्यासाठी जणू या दिव्य नावाच संत महात्म्यांनी आपणासाठी निर्मून ठेवल्या आहेत. परमेश्वराच्या भक्ती प्रेमाने धावून अंतःकरणातून प्रगट होणारी कोणतीही परमेश्वर प्रद काव्य रचना ही महाभक्तांचीच असते. ज्यांना प्रतिभा शक्तीचे वरदान असते असे लोक काव्य रचना करतात. संत महात्म्यांपाशी निसर्ग दत्त प्रतिभे बरोबरच परमेश्वराचे अमृतानुभवी ज्ञान असते. म्हणून ते परमेश्वर भक्तियुक्त आणि आत्मज्ञान प्रधान परमेश्वराभिमुख काव्य रचना सहजतेने करतात. त्यांच्या प्रतिभेचा हुंकार म्हणजेच परमेश्वराचाच हुंकार असे म्हणण्यास प्रत्यवाय नसावा. हरवलेला मी त्यांच्या पाशी सापडावा असे स्वतः परमेश्वरानीच म्हटले आहे. हे बहु असो या परी कीर्तित माते अवधारी एक विचरती चराचरी पंडू कुमारा. कीर्तन प्रवचन भजन नाम मंत्र घोष करीत सर्वत्र वावरून जीवात्म्यांचा उद्धार करणाऱ्या संत महात्म्यांच्या स्तोत्र गायनाचा समारोप परमेश्वरांनी येथे केला आहे. भक्त हो कीर्तन महात्म्य फार मोठे आहे. नाम मंत्र घोषाचे सामर्थ्य प्रचंड आहे. भक्ती अमृताचे दिव्यत्व वर्णनातीत आहे. म्हणून आपण कीर्तने ऐकली पाहिजेत. प्रवचनातील ज्ञान अंतःकरणात साठविले पाहिजे. भक्ती केली पाहिजे. नाम मंत्र घोष केला पाहिजे. संतांचे अभंग वाचले ऐकले गायले पाहिजेत. भाव धरून श्रीमद गीता ज्ञानेश्वरी वाचून एक तरी ओवी अनुभवली पाहिजे. या बाबी हा परमेश्वर प्राप्तीचा सुलभ मार्ग आहे. सततम कीर्तयंतो माम या श्लोकाचा गूढार्थ उकलीत असताना माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी तीन प्रकारच्या महात्म्यांचा उल्लेख केला आहे असे मी प्रवचना आरंभी म्हटले होते. पहिल्या प्रकारचे महाभक्त आपण सविस्तर पाहिले. अष्टांग योग मार्गाने अत्यंत घन दृढ भक्ती व्रत आचरून परमात्म्याशी एक रूप होणारे भक्त हे दुसऱ्या प्रकारात येतात. योग मार्गाने दृढ व्रत चालवणाऱ्यांचा सन्मानही परमात्म्यांनी केला आहे. ज्यावेळी त्यांना यम नियम वज्रासन आदी योगांगांनी परमेश्वर सिद्धी प्राप्त होते त्यावेळी त्यांच्या दृढ व्रताचा सन्मान करताना माऊली श्रीहरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पाठी समाधी श्रेता अशेखा आत्मानुभव राज्य सुखा पट्टाभिषेको
देखा समरसे झाला। आता या श्लोकाच्या गुणार्थातील तिसऱ्या प्रकारचे जे भक्त त्यांना विनम्र भक्त म्हणू। हे भक्त सर्वात परमेश्वराचा अंश आहे असे मानून आणि अनुभवून लहानापासून थोरापर्यंत सर्वत्र नमस्कार करतात। ते गर्व रहित असतात। नम्रता हीच त्यांची संपत्ती असते। शुद्ध भावना हा त्यांचा स्थायी भाव असतो। त्यांनाही परमेश्वराची प्राप्ती होते। ती कशी होते हे सांगताना माऊली श्रीहरी ज्ञानेश्वर महाराज या ओवीत म्हणतात, नमिता मानापमान गळाले म्हणून अवचिता मीची जहाले, ऐसे निरंतर मिसळले उपाशिती। या विनम्र भक्तीचे व्रत चालवणे हे सुद्धा सोपे नाही। म्हणून माऊलींनी या भक्तीस सर्वश्रेष्ठ भक्ती म्हटले आहे। अशा रीतीने 14व्या श्लोकातील गुणार्थ उलगडणाऱ्या ओव्यांमध्ये माऊली श्री ज्ञानेश्वर महाराजांनी तीन प्रकारच्या सतत कीर्ती गाणाऱ्या दृढ व्रती महाभक्तांचा गौरव केला आहे। आपण शांतपणे ऐकलेत, आपणास दंडवत। पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्त श्री हरी अर्पणस्तु। ओम तत्सत ओम तत्सत ओम तत्सत।